एकदम एक नंबर येते सगळं लाईन हे असे करू नको का बर सिंगम आहे सिंगम म्हणजे जे काही स्वयंसेवक आहे वाय काढू नका दादा पत्रावाडी नाही काहीच नाही डबल वाट जे तुम्ही हातात पत्रावाला वगैरे घेतल्या ते ठेवून दे ट्रॅक्टर मध्ये इथं आपल्या भवम
कृपया इकडे तिकडे
धावू नका, वाढताना शांततेने वाढ करा, जेणेकरून आपल्या पायाची जी उडणारी धूळ माती असेल ती आपल्या इथं कुठे इतरत्र जाणार नाही. नवीन भक्त मंडळी जर येत असेल तर ती थांबून जा, प्रसाद प्रत्येकाला मिळेल याची गॅरंटी आहे. असं समजू नका की आपण लाईन मध्ये बसलो नाही मग प्रसाद मिळणार नाही, असं होणार नाही. ही पंगत पिळल्यानंतर जे काही मटेरियल शिल्लक राहते इथे इथे जमा होते, आणि ज्यांना प्रसाद मिळाला नसेल त्याला प्रसाद पुन्हा मिळेल, त्याचं काही काळजी करू नका. प्रसाद हा संस्थेचा प्रसाद, ढोलेबाबाचा प्रसाद हा प्रत्येकाला मिळेल, काही काळजी करू नका. आणि आता वाढ होत्या याच्या पास सर काम व्यवस्थित चालू द्या. हा ट्रॅक्टर, हा एकाचा ट्रॅक्टर पण हा शेवटपर्यंत राहू द्या, कारण याला पण दोन्ही साईडचे लोक बसल्यात, बसायला लागलं तर दुसरा ट्रॅक्टर पण घेता येईल आपल्याला. हे माझ्या सरकारला ट्रॅक्टर गेला पाहिजे ना रांगेमध्ये, त्या हे महिला मंडळी हो झाला का, हे एकच ट्रॅक्टर आहे, महिला विभागातले ट्रॅक्टर समोर समोर नका घेऊ भाऊ, जरा थांबू द्या तुमचे, मागच्या ट्रॅक्टरचा विचार करा, काय सर्व ट्रॅक्टर सोबत आले पाहिजे, समोर समोर जाऊ नका. सर्व भाविक भक्तांना सूचना आहे, कृपया कोणी जागेवरून उठायचं नाही, भोजनाला सुद्धा सुरुवात करायची नाही. ओ काका जराशे थांबा, तुमच्या पाया लागून सांगतो, थोडा वेळ थांबा, फक्त 5 मिनिट. जोपर्यंत या ठिकाणावरून श्लोक होणार नाही तोपर्यंत कोणी भोजनाला सुरुवात करू नका. महाप्रसादाच्या या रांगेमध्ये आपण बाबांचा प्रसाद घेण्याकरिता बसलेलो आहोत, म्हणून सर्वांना विनंती आहे, कृपा करून जोपर्यंत या ठिकाणावरून श्लोक होणार नाही आणि परमपूजनीय भोलेनाथ बाबांचा जय जयकार होणार नाही तोपर्यंत कुणी प्रसाद सेवन करायचा नाही, भोजनाला सुरुवात करायची नाही, अशी कडकडीची विनंती आहे. सर्व स्वयंसेवक, सर्व स्वयंसेवक तुम्हाला मी नम्र विनंती करतो, कुठल्याही प्रकारचा आपला आणि परका असा भेदभाव करायचा नाही. जसा इथून सूचना भेटलेल्या वाढ करण्याचा तसाच वाढ करा, कुठल्याही प्रकारचा तुम्ही जास्तीचा वाढ करू नका, सर्वांना समान व्हा. आणि मी जे भक्त मंडळी आहे पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं इथून जोपर्यंत आम्ही श्लोक म्हणत नाही, आपल्या बाबाच्या नावाचा गजर होत नाही तोपर्यंत तुम्ही भोजन करू नका. आमच्या महिला मंडळींनी खूप शांततेने प्रसादाचं ग्रहण केलेलं आहे, त्यांचा एक आदर्श घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा गडबड न करता, गोंधळ न करता, एकदम शांततेने महाप्रसादाचं सेवन या ठिकाणी केलेलं आहे. मी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पुनश्च धन्यवाद देतो. माय बापा हो, अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला दरवर्षी आपल्याकडून या ठिकाणी मिळत जावं अशी भोलेनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि दरवर्षी याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्येने महाप्रसादाकरिता आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आपल्या या जे जाणारे भक्त मंडळी आहे, जेवढे स्वयंसेवक पुरुष मंडळी इथे जी गर्दी होत आहे, आपली आई बहिणी महिला मंडळी या सर्वांना व्यवस्थित रित्या जाऊ द्या, कुठेही धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या महिलांना, आपल्या आई बहिणींना व्यवस्थित जाण्यासाठी मदत करा. तिथे खूप गर्दीचा लोक होत आहे, शांततेने जा. पुरुष मंडळीमध्ये जे काही स्वयंसेवक आहेत, आपल्याला जिथे कुठे पात्रवाड्या दिसत असतील त्या पात्रवाड्या आपल्याला जमा करायच्या आहेत. स्वयंसेवकांचं कार्य झालेलं नाही, स्वयंसेवकांचं कार्य झालेलं नाही. जिथं कुठं आपल्याला पात्रवाडी दिसत असेल आपापल्या रांगेमध्ये, त्या पात्रवाड्या आपल्याला जमा करायच्या आहेत. कृपा करून स्वयंसेवक